मोपा विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान कार्यालयातून निश्चित झाली नाही, मात्र 11 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार असल्याचा अंदाज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय. दरम्यान राज्य सरकारसह JMR कंपनी विमानतळ उद्घाटनाच्या तयारीस लागल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या लोकार्पणाची उत्सुकता प्रत्येकाला लागली. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत आयुष रुग्णालय, जुवारी पूल आणि कला अकादमी या महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनी केलंय. काही दिवसापूर्वी 7 डिसेंबर रोजी या प्रकल्पांचं लोकार्पण होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी महत्त्वाचं विधान केलंय. मोपा विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान कार्यालयातून निश्चित झाली नसल्यानं विमानतळाचं उद्घाटन 11 डिसेंबर रोजी होणार असल्याचा अंदाज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी व्यक्त केलाय. दरम्यान विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रपण करपाची 19 टक्के तयारी झाली, म्हणजे SPMB आता ते मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टचं इनॉग्रेशन अजून तारीख निश्चित PM ऑफिसातल्यान येऊ ना, बट पुराय तयारी म्हणजे GMR कंपनी, गव्हर्नमेंट ऑफ गोवा अँड सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांच्या कडल्यान पुराय तयारी सुरवात झाली आसा. तारीख PM ऑफिसातल्यान अजून निश्चित जावपाची आसा. टेंटेटिव्ह तारीख 11 अशें म्हटलां, बट PM ऑफिसा कडल्यान जो पर्यंत निश्चित जायना तो पर्यंत आम्ही फायनल झाली डेट हे म्हणूंक शकना. तारखेची वाट पळयता, तारीख कळ्या उपरांत सगळे जाणां ऑफिशियली कळली वयता. PM ची उपस्थिती असतील, PM उपस्थिती.